नमस्कार, मी नंदिनी चौधरी. आज आपण कर्दन करूया. खूप छान होतात, करून पहा. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. दोन वाटी खारीक पूड, दोन वाटी वाळं कोबरं किसून घ्या, दोन वाटी गूळ, एक टेबलस्पून खायचडिंग, एक टीस्पून वेलची पावडर, एक टीस्पून खसखस, 1/4 जायफळ पूड, 1/4 सुंठ पूड, अर्धी वाटी काळे मनुके, अर्ध वाटी पिस्ता, अर्धा वाटी मगजबी, अर्धा वाटी तीळ, अर्धा वाटी मनुके, 7 ते 8 अक्रोड हे मी फोडून घेतले, 12 खजूर बी काढून घ्या, अर्धा वाटी काजू, तूप, पिस्ता 1/2 तुकडे करून घ्या, अक्रोड 1/4 तुकडे करून घ्या, खजूर थोडंसं बारीक चिरून घ्या, 1/2-3 असे काप करून घ्या. लोखंडी कढई पहिला खसखस भाजून घ्या. हे खसखस लाल झालं. तीळ, तीळ छान भाजून घ्या. तीळ छान भाजलं, आता आपण हे काढूया. आता त्या तीळमधलं 1 चमचा तीळ आणि थोडस खसखस एका वाटीत काढून ठेवूया. थोडस खसखस आणि तीळ एका वाटीत काढून ठेवूया बाजूला. 3 चमचा तूप घालून घेतले. आता आपण हे पहिल्यांदा डिंक तळून घेऊया. तूप कडक झालं,
डिंक छान तळून घ्या. डिंक थोडं कच्चं राहिलं ना दातात कचकच लागतं. पूर्ण फुलवून घ्या. काजू, मगजबी, पिस्ता, बदाम, अक्रोड छान भाजून घ्या तुपात. काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड आता आपण हे छान भाजून घेऊया. ते बघा चटचट आवाज यायला लागलं, छान भाजत. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. खजूर, हे खजूर भाजून झालं प्लेटमध्ये काढूया. खारीक वाटीनी दोन वाटी खारीक. हे खारीक भाजून झालं प्लेटमध्ये काढून घेऊया. खोबरं दोन वाटी. एक चमचा तूप घाला. खोबरं छान थोडं लालसर भाजून घ्या, म्हणजे खूप दिवस वडी टिकते. कच्चं खोबरं घातलं ना मग वडीला लगेच वास येतं किंवा खोबरं असं तोंडात लागतं. भाजलं की खूप दिवस टिकतं वड्या. कधी पण आपण जेव्हा नवीन पदार्थ करतो ना तेव्हा माप घेताना एक छोट्या वाटीचंच करून बघायचं आणि मग जमलं की मग आपण डबल माप घेऊन केलं तरी चालतं. कोपरं नकळत लाल झालं. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. असं खोबरं मात्र वडीला घेताना असं मोठ्या किसणीने किसून घ्या
बारीक करू नका मिक्सरला, असंच मोठं वापरा, छान लागतं थोड्या. मनुके, पिवळे मनुके आणि काळे मनुके. जास्त भाजू नका, थोडंच भाजा. थोडस तूप घालून फक्त थोडं मऊ करून घ्यायचं. बस 2 मिनिट आता आपलं भाजून झालं. आता आपलं हे सगळं जिन्नस भाजून झालं. आता वेलदोडे पावडर, थोडस किसून घेऊया. जायफळ, सुंठ, सुंठ आणि जायफळ कधी पण ताजं ताजं खिचून घ्या, म्हणजे त्याचं वास आणि चव राहतं. पहिला करून ठेवलं ना त्याचं वास आणि चव कमी होतं. सुंठने पण टेस्ट छान येते. तुमच्याकडे पावडर असेल तर 1/4 टीस्पून पावडर घ्या. आता आपलं हे सगळं जिन्नस एकत्र झालं. आता आपण गुळाचा पाक करून घेऊया. आता आपण हे 2 वाटी गुळ घेतले. गुळात आपण वितळून घेऊया. एक चमचा तूप घालून माझं विदाऊट केमिकल गुळ आहे, त्यामुळे थोडंसं गुळाचं कलर. मी ह्या वाटीने 1 वाटी तूप घेतलेले. आता उरलेलं तूप पण सगळं घालून टाकूया पाकमध्ये. पाक करायचं नाही, फक्त सगळा गुळ वितळून घ्यायचं. गुळ वितळलं, गॅस बंद करा. आता आपण ही सगळा मसाला भाजून घेतलेलं घालून घेऊया. आता हे सगळं मिक्स करून घेऊया गुळात. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर थोडस गॅस सुरू करा आणि आपण एकजीव करून घेऊया. गॅस बारीकच ठेवा. गॅस चालू करा, थोडंसं एकजीव करून घेऊया.
तुम्हाला गोड हवं असेल तर अजून एक अर्धा वाटी तुम्ही गूळ जादा घालू शकता. जीव करून घ्या, मसाला सगळीकडे एकसारखं होऊ दे. आता आपण त्या प्लेटमध्ये वडी थापूया. आता हे छान असं चपातीच्या ह्याच्याने एकसारखं करून घ्या. थोडंसं प्रेस करा. तीळ आणि खसखस थोडं बाजूला काढून ठेवलेलं त्याच्यावर घालून घ्या. थोडस प्रेस करा म्हणजे तीळ आणि खसखस त्याच्यात छान बसत. करदंड तयार झालं. आता 2 तास असंच आपण सेट करायला ठेवूया किंवा तुम्ही फ्रीज मध्ये एक अर्धा तास ठेवलं तरी चालतं. हे गार झाल्यानंतर आता आपण वड्या पाडूया. आपलं हे करदंड तयार झालं. तुम्हाला गोड आवडत असेल तर अजून अर्धी वाटी गूळ घातलं तरी चालतं, पण हे बरोबर स्वीट झालेलं आहे. खोबरं लांब किसूनच घाला, छान लागतात. एकदम पूड करून घालू नका. असं खोबरं मोठं मोठं छान लागतं लांब. खोबरं मोठ्या किसणीने किसून घ्या आणि किसलेलं असंच घाला. बारीक मिक्सरला करू नका, छान लागतं. खूप मस्त होतं, करून पहा. तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स घातले तरी चालतात. आपण खोबरं भाजून घेतल्यामुळे तुम्ही हे किती दिवस पण ठेवत छान राहतं, अजिबात खराब होत नाही. माझी डिंकाची रेसिपी आहे ना, ते डिंकाचे लाडू पण एक एक महिना ठेवला तरी खराब होत नाही, खूप छान राहतात.